बाजारपेठेत फळांच्या गरापासून तयार केलेला जॅम उपलब्ध असतात, मात्र भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइंबतूर इथल्या ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश जी एस यांनी ऊसाच्या रसापासून मूल्यवर्धन करून देशात पहिल्यांदाच केन जॅम निर्मिती केली आहे. नक्की काय आहे ही सविस्तर बातमी या व्हिडिओतून तुम्हाला माहिती मिळणार आहे त्याची, पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता जाऊयात मुद्द्याकडे. ऊसाच्या रसापासून बनवलेल्या या प्रकारचं हे पहिलंच नाविन्यपूर्ण प्रक्रियायुक्त उत्पादन ठरलं असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका डॉक्टर जी हेमप्रभा यांनी दिली आहे. फळांचा गर आणि साखर यांचं समप्रमाणात मिश्रण करून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि चवीचे जॅम उपलब्ध असतात. मात्र या उत्पादनात ऊसाच्या रसाचा पूर्णपणे वापर करून साखर न मिसळता हे उत्पादन विकसित करण्यात आलंय. या तंत्रज्ञानाचे विकासक डॉक्टर सुरेश यांनी सांगितलं आहे की ऊसापासून तयार करण्यात आलेल्या जॅममध्ये जीवनसत्व व्यतिरिक्त पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखे खनिज भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. जॅम उत्पादनाच्या उद्देशानं गाळप केलेल्या 1 टन ऊसापासून ऊस उत्पादकांना जवळपास 25,000 रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं असा दावा त्यांनी केलाय. ऊस पैदास संस्थेच्या संचालक डॉक्टर जी हेमप्रभा यांनी सांगितलं की केन जॅम ऊसाच्या रसापासून बनवलेलं एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे, ज्यामध्ये ऊसाच्या रसाची पौष्टिकता आणि चव टिकवून ठेवली आहे. यामध्ये फळांच्या वेगवेगळ्या चवींचे घटक मिसळता येतात, त्यामुळे वेगवेगळ्या चवीचे जॅम निर्मिती करणं हे सहज शक्य. हे उत्पादन विकसित करताना अननस, चेरी, चॉकलेट, आलं आणि लिंबू, दालचिनी या चवीचे जॅम तयार करण्यात आले आहेत. हा जॅम तुम्ही ब्रेड, चपाती, इडली, डोसा आणि केक यासारख्या खाद्यपदार्थांमध्येही तुम्ही वापरू शकताय. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या उत्पादनाचं अनावरण करण्यात आलंय. हे तंत्रज्ञान महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यातल्या 2 कंपन्यांना व्यावसायिक उत्पादनासाठी हस्तांतरितही करण्यात आलं आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संपवूयात. अधिक अपडेटसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला.